नमस्कार, मी टाइम्स ऑफ पुणेमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत करतो. मी टाइम्स ऑफ पुणे ब्युरो चीफ सतीश राठोड. मित्रांनो, 4-5 महिन्यापूर्वी एक आळंदीमध्ये एक घटना घडली होती. ती घटना म्हणजे कुठली, की आळंदीमध्ये राहणारा एक महाराज, त्याचं नाव आहे उंडाळकर महाराज, त्यांनी एक गैरकृत्य केलं होतं आणि लज्जास्पद गोष्ट केली होती. ती म्हणजे त्यांच्या आश्रमात शिकणाऱ्या मुलांबरोबर अनैसर्गिक संबंध त्याने ठेवले होते. त्यामुळं गुन्हा नोंद होऊन त्याच्यावर पोलीस कंप्लेंटसुद्धा झाली आणि त्याला अटकसुद्धा करण्यात आली. आणि कालच एक मी तुम्हाला बातमी टाकली होती, ती बातमी म्हणजे राजेंद्र शेळके नामक एक महाराज आहे, त्या महाराजाला खुनाच्या कटामध्ये आरोपी ठरवलं गेलं आणि त्याला अटक करण्यात आली. आता एक तिसरा मुद्दा आहे, बीड या गावामध्ये प्रकाश साठे नामक एक महाराज आहे आणि तो महाराज एका खुर्चीवर बसलेला आहे. विशेष म्हणजे त्या महाराजाच्या आजूबाजूला कुठल्याच देवदेवतांचं फोटो नाही. धक्कादायक गोष्ट म्हणजे समोर त्यांच्या काही अंधभक्त आहेत गावातले, ती अंधभक्त त्यांची आरती करताना दिसतात आणि आरती कोणाची, तर विठ्ठलाची आरती. आणि जणू काही मी स्वतः एक देवच आहे अशा पद्धतीनं हा माणूस तिथे वावरत आहे. आणि हा माणूस ज्या पद्धतीनं ती भक्त ज्या पद्धतीनं गाणं म्हणतायत किंवा आरती म्हणतायत, तर ही आरती म्हणत असताना टाळ्या वाजवणं किंवा त्या आरतीला प्रतिसाद मुंडी हलवून प्रतिसाद देणं, ह्या गोष्टी तो माणूस करत आहे. खरंच ही अंधश्रद्धेला कुठेतरी चालना, अजूनच चालना मिळावी असा हा प्रकार आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की हा प्रकाश साठे महाराज स्वतः देव आहे का, किंवा हे अंधभक्त लोकांना एवढंही माहीत नाही की बाबा कुणाची आपण आरती करतो आहे आणि कुणाची पूजा आपण करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आरती संपली की असं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की काही लोक त्यांचे पाया पडतात, त्यामध्ये पुरुष पण आहे. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे काही एक वयस्कर आजीबाई आहेत, त्यासुद्धा त्या महाराजांचं दर्शन घेतात, पाया पडतात. आणि जणू काही मी एक स्वतः श्री गणेश आहे किंवा श्री विठ्ठलाचा अवतार आहे, त्या पद्धतीने हा प्रकाश साठे महाराज त्यांना आशीर्वाद देतोय. म्हणजे किती, म्हणजे भारत 21व्या शतकामध्ये आपण आहोत, आपण म्हणजे इतकं पुढं आपलं जग गेलेलं आहे आणि आज सुद्धा ही अंधश्रद्धा ही कायम आहे. ह्या महाराजांना कळायला नको काय? ठीक आहे, भक्त आहेत, पाया पडतायत, आरती करतात, पण आरती करू देण्याइतपत हे महाराज कसे काय गप्प बसले, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अंधश्रद्धेचा गाठलेला कळस दिसतो आहे आणि यामुळे खरंच समाजावर ह्याचा परिणाम होणार आहे हे निश्चित आहे. आणि हा व्हिडिओ माझी जी आता बाईट संपल्यानंतर हा मी जो व्हिडिओ देतो आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा. आणि खरंच यावर तुमचे कमेंट असतील तर कमेंट बॉक्सवर तुम्ही नोंदवू शकता तुमचे कमेंट्स. टाइम्स ऑफ पुणे सतीश राठोड ब्युरो चीफ, धन्यवाद. पंचोळी, आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.